राष्ट्रवादी काँग्रेस से पाटण विधानसभा मतदार संघाचे नेते सत्यजित सिंह पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पाटण महोत्सवाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. गेली दोन वर्ष आपण कोविडच्या काळात म्हणजे जेव्हा कोविड चालू झाला आणि येते ह्या दोन वर्षात काहीही मनोरंजनाचे साधनं आणि येते कुठंच नव्हती. म्हणजे अगदी गावच्या यात्रा जत्रा या पण सगळ्या बंद झाल्या होत्या. त्याच्यानंतर थोडीशी लाट ओसरल्याचा परिणाम किंवा माणसांच्या मनातली भीती गेल्याचा परिणाम म्हणून आत्ता सध्या पाटणमध्ये माननीय श्री सत्यजित सिंह पाटणकर दादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पाटण महोत्सव हा आयोजित करण्यात आला आहे. त्याच्यात भरपूर अशा खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आणि म्हणजे एखाद्या यात्रेसारखीच सध्या इथं परिस्थिती आहे. हा महोत्सव साधारण एक 5 दिवस म्हणजे 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत इथं चालू आहे. तर या महोत्सवासाठी माननीय श्री नितीनजी पिसाळ यांनी जी संधी उपलब्ध करून दिली पाटणवासियांसाठी आणि परिसरातील माणसांसाठी याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. माननीय विक्रमसिंहजी पाटणकर दादा यांच्या संकल्पनेतून आणि सत्यजित सिंह पाटणकर दादा यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पाटण तालुक्यात प्रथमतः एक नवउद्योजक आणि उद्योजकांना घेऊन एक नवीन पाऊल उचललेलं आहे की ज्याच्यामध्ये पाटण तालुक्यातील उद्योजक घडला पाहिजे, उद्योजकता घडल्या पाहिजेत आणि पाटण शहराचा व्यावसायिक वाढीसाठी उपयोग झाला पाहिजे. यासाठी प्रथमतः आम्ही यावर्षी 2022 1 मे ते 5 मे हा पाटण महोत्सव आयोजित केलेला आहे आणि कालपासून या महोत्सवाला आमच्या अपेक्षेपेक्षा 10 पटीनं चांगला प्रतिसाद आहे. खरं तर मी पाटणवासियांचा आणि पाटण तालुक्याच्या जनतेचा खरं ऋणी आहे की त्यांनी आम्हाला पहिल्याच दिवशी एवढा चांगला प्रतिसाद दिला आणि खूप छान सगळे शेतीविषयक आरोग्य मोफत शिबिरं, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स, कटलरी, खाऊ गल्ली, मनोरंजन, लहान मुलांचे सगळे झोपाळे, पाळणे, विविध प्रकारचे स्टॉल की जे आजपर्यंत पाटणला कधीही आले नव्हते अशा पद्धतीचे काही स्टॉल्स आहेत. त्याच्यामुळं पाटणवासियांसाठी एक चांगली पर्वणी आहे आणि पाटणवासियांनी याचा चांगला लाभ घ्यावा एवढंच मी आयोजक या निमित्तानं सांगेन. धन्यवाद.